नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहेर गाड्यावर भेटतात अगदी तशीच मुगाच्या डाळीची भजी घरच्या घरी कशी करायची हे बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा भजी करण्यासाठी इथे मी एक कप मुगाची डाळ घेतली आहे आणि तिला मी चार तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे तुम्ही इथे बघू शकता मुगाची डाळ छान मऊ अशी भिजली आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी दीड ते दोन तास तरी डाळीला भिजत ठेवा आता या डाळीला मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ही जी मुगाची डाळ आहे हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी तिचं वाटण करून घेईन पण त्यातले दोन चमचे डाळ मी बाजूला काढून ठेवली आहे कारण नंतर याचा आपण जेव्हा बॅटर बनवू तेव्हा त्याच्यात ती डाळ टाकायची आहे आता याच्यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि डाळीसोबतच यांचं पण आपण वाटण करून घेणार आहोत इथे मी डाळ वाटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम फाईन अशी याची पेस्ट केलेली नाही किंवा ओबडधोबडसुद्धा ठेवलं नाही रवाळ असं याचं वाटण करून घ्यायचं आहे आता हे जे बॅटर आहे ते आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया सुरुवातीला जी मी दोन चमचे डाळ बाजूला काढून ठेवली होती ती डाळ या बॅटरमध्ये टाकायची आहे इथे मी दोन चमचं धने आणि एक चमचा जिरं हे ओबडधोबड असं वाटून घेतलं आहे आणि ते आता या डाळीच्या बॅटरमध्ये टाकते आहे यामध्ये आता मी टाकते आहे एक मिडियम साईजचा कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तो आता याच्यात थोडे कोरडे मसाले टाकूया अर्धा चमचा गरम मसाला टाकला अर्धा चमचा धने पावडर टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे या सगळ्यांना आता आपण मिक्स करून घेऊया आता हे बॅटर जे आहे ते तयार झालं आहे याच्यामध्ये मी चार पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर ती टाकते मिक्स करून घेऊया तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपलं तेल छान गरम झालं आहे याच्यामध्ये मी चमच्याने थोडं थोडं आपलं पीठ जे आहे भजीचं ते टाकते आहे लो टू फ्लेम फ्लेमवरती आपण हे जे भजे आहेत त्यांना भाजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटामध्येच भज्यांना छान कलर यायला सुरुवात होते हाय फ्लेमवरती भाजायचं नाही आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपले भजे छान गोल्डन ब्राऊन रंगाचे झालेले आहेत खूप जास्त करपवायचं नाही आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला ही मुगडाळीच्या भजाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू